दिवसाढवळ्या गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंडांना बीड पोलिसांनी अवघ्या 24 तासात पकडले. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी दुपारच्या सुमारास फिल्मी स्टाईलचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत एक जण गोळीबार होऊन जखमी झाला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने बंदूकधाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. मात्र बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गुंडाला अटक केली. चोरट्यांकडून धारदार शस्त्रासह पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी 6:15 सुमारास माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये तालखेड हे जे आमचं बीट आहे त्या बीटच्या ठिकाणी एक घटना घडली ज्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये 4 ते 5 इसम होते आणि त्यांनी तिथल्या एका स्थानिक तरुणावर गोळीबार केला. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आपले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तिथेच एक आरोपी हा ग्रामस्थांनी पकडून ठेवला होता. तो आरोपी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तपास करून हे 5ही आरोपी आम्ही आत्तापर्यंत जेरबंद केलेले आहेत. ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे गायकवाड नावाचा जो आरोपी आहे तो त्यावर ह्यापूर्वीसुद्धा MPDAची कारवाई ही करण्यात आली होती. ह्या टोळीचं अजून काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पण आम्ही तपासतो आहे. त्यासोबतच ह्याच्यामध्ये एक गावठी पिस्टल, त्यासोबतच 4 काडतुसं आणि काही धारदार शस्त्रास्त्र ही जप्त करण्यात आली आहे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमधून. सुरुवातीला तरी तो तात्कालिक कारणावरनं झालेला प्रकार हा दिसतोय, परंतु तपासाअंतीच ह्याच्यामध्ये स्पष्टपणा येईल की नेमकं कुठल्या कारणामुळे हा गोळीबाराचा प्रकार घडला होता. ह्याच्यातला जो आरोपी आहे, जो मुख्य आरोपी आहे, तो गुंडच आहे. ह्यापूर्वीसुद्धा तो आम्ही त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं होतं आणि त्यावर ह्यापूर्वीचे सुद्धा गुन्हे आहेत. 2 महिन्यापूर्वी पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता आणि तो त्याच्यामध्ये फरार होता.